आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगर परिषदेचं प्रभाग 1 च्या विकासाकडे दुर्लक्ष. लोकप्रतिनिधींनी 2 वर्षापासून फिरवली पाठ. कुरुंदवाड नगर परिषदेचं प्रभाग 1 च्या विकासाकडे साप दुर्लक्ष केलंय, तर लोकप्रतिनिधींनी गेल्या 2 वर्षापासून इकडे फिरकलेच नाहीत. प्रभाग 1 मधील भैरेवाडी परिसरात नागरी सुविधांचा बोजवा रावडालाय. रस्त्याची पार दुर्लक्ष झाली आहे. वाहनधारकांना खड्डे चुकवत रोजची एजा करताना मणक्याचे आजार जडले आहेत. गटारीही नादुरुस्त आहेत आणि सतत तुंबलेल्या असतात. इथल्या स्वच्छतेचं वावडं आहे की काय नगरपालिकेला अशी शंका येते. लोकप्रतिनिधींनीही 2 वर्षापासून पाठ फिरवली आहे. महिन्यातून एकदा तरी या भागात यावं, पाहणी करावी, समस्या जाणून घ्याव्यात. नागरिकांनी केवळ तक्रारी करायच्या, निवेदनं द्यायची, बस एवढंच. सत्तेच्या साठमारीतच नेते मशगूल आहेत. जो कार्यकाळ शिल्लक राहिला आहे तेवढ्यात तरी या मंडळींनी काम करावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे. कधी जाग येणार प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना असा प्रश्न नागरिकांना पडलाय. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. कुठे राहता तुम्ही? भैरेवाडी. हा, कितवा प्रभाग क्रमांक कितवा आहे? 3 क्रमांक. किती? 3 3 3 क्रमांक 3 चा. या ठिकाणी कोण नेतृत्व करते नगर परिषदेचं? डांगे. कोण डांगे? रणजित डांगे. हां, त्यांचे मिसेस आहेत. त्यांचे मिसेस आहेत काय? निवडून आलेले त्या भागातून. काय भैरेवाडीचा काय विकास आहे आता सध्या? रस्ते वगैरे चांगले आहेत, अंतर्गत रस्ते, गटारीची व्यवस्था. नंबरमध्ये रणजित डांगे आणि तिकडं चव्हाण सर. असे 2 उमेदवार या ठिकाणी निवडून जातात. पाण्याची काय समस्या आहे? ते पाण्याची आहे व्यवस्था चांगली आता. गटारी म्हणजे जेणेकरून ते लोक निवडून आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नागरिकांचं ह्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. हा, पाणी काय, शाळेची, शिक्षणाची व्यवस्था कसं आहे? शाळा आपली चांगली आहे. हा, आणि आरोग्य केंद्र कसं चालतं इथलं? चांगलं चालतं.